नमस्कार मंडळी, आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. इथे पाहू शकतात मी 8 बटाटे घेतले, 10-15 मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते जेणेकरून वरतून लागलेली माती वगैरे निघते आणि ते स्वच्छ होतात. बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे. पाहू शकतात इथे मी नवीन बटाटा घेतलेला आहे. हलकासा नग जरी मारला तर त्याची साल लगेच निघते आणि आता मार्केटमध्ये नवीन बटाटा सहज उपलब्ध आहे. पाहू शकतात याची साल अगदी पातळ असते. 4 बटाट्यांचे इथे मी साल काढून घेणार आहे. नवीन बटाटा घेण्याचं कारण की त्यामध्ये स्टार्च अगदी कमी असतं. पाण्यामध्ये ठेवला आहे, 1-2 वेळा स्वच्छ धुवून बटाटा पाण्यात ठेवूया. सोबतच कढईमध्ये तेल आपण गॅसवर गरम करायला ठेवलं आहे. त्यानंतर वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे. चमचाभर मीठ घालून एकजीव करून मीठ विरघळण्यासाठी बाजूला ठेवायचं. आता जे 4 बटाटे आपण साल काढून ठेवले होते त्यामधून मी फक्त 2 बटाटे घेणार आहे. त्यांना अगदी पुसून कोरडे करून घ्यायचे. बटाटा 1-2 वेळा स्वच्छ धुवून घेतला आणि पुसून कोरडा करून घेतला की तो बटाटा मग काळा पडत नाही. त्यानंतर आता एक चिप्स कटरच्या मदतीने आपल्याला छान पातळ पातळ असे याचे चिप्स कट करून घ्यायचे आहे. तर लक्ष द्या किंवा काळजी घ्यायची की चिप्स कटर अगदी पातळ चिप्स कट करणारं असावं. जाड चिप्स कट होतील तर मग ते चिप्स तळल्यानंतर नरम पडू शकतात किंवा त्याचे काठ तळताना काळेसुद्धा पडू शकतात. म्हणून अगदी असे पातळ चिप्स कट होईल असं चिप्स कटर असावं. आता तुम्हाला चिप्स जितका मोठा बटाटा आहे तितके मोठे मोठे हवे असेल तर तुम्ही बटाटा आडवा पकडा. पण इथे मला छान गोल गोल लहान लहानच चिप्स हवे होते म्हणून मी बटाटा उभा पकडला. हा बटाटा जेव्हा चिप्स कट करतो तेव्हा पाण्यात चिप्स कट करून घेण्याची अजिबात गरज नाही, कारण आपण आधीच 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पुसून कोरडा केलेला आहे. नवीन बटाट्यामध्ये स्टार्च कमी असतं म्हणून ते काळेसुद्धा पडत नाही. आता नवीन बटाटा तर वर्षभर मिळत नाही, मग कोणता बटाटा वापरायचा? जुना बटाटा तर वापरायचा नाही आहे, त्यापासून तयार होणारे चिप्स चांगले तयार होत नाही. मग जो लाल साल असणारा बटाटा असतो ना, त्याला LR बटाटोसुद्धा म्हटला जातो, तो बटाटा वापरायचा. तो बटाटा तर या बटाट्यापेक्षा अजून चांगला असतो, त्यामध्ये अगदी कमी प्रमाणात स्टार्च असतं. तो मिळाला तर तुम्ही तोच वापरा. 2 बटाट्यांचे चिप्स कट करून घेतले, ताटामध्ये थोडेसे पसरट करायचे आणि त्यावर टिश्यू पेपर किंवा कॉटनचं कापड झाकायचं, म्हणजे त्याला हवा लागत नाही आणि ते काळेसुद्धा पडत नाही आणि बटाट्याचं एक्स्ट्रा मॉइश्चरसुद्धा शोषून घेतलं जातं. इथे आपण तेल छान कडकडीत गरम केलं आहे. हलका हलका धूर येईल असं तेल गरम असावं. त्यामध्ये एका वेळेला मावतील इतके चिप्स टाकायचे आणि ताटामध्ये उरलेले चिप्स कापडाने किंवा टिश्यू पेपरने झाकून ठेवायचे. आता चिप्स टाकल्यानंतर गॅस मोठाच ठेवायचा, लगेच हात लावायचा नाही. थोडेसे बबल्स कमी झाले की मग झाराच्या मदतीने उलटून पलटून आपल्याला हे चिप्स छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. तर पाहू शकतात एक बॅच तळण्यासाठी 3-4 मिनटं लागतात. 2-3 मिनटांनंतर चिप्स छान असे कुरकुरीत जाणवतात झाऱ्याला. त्यानंतर यामध्ये 1/2 चमचा जे मिठाचं पाणी आपण करून ठेवलं आहे ते घालायचं. मिठाचं पाणी असं तेलामध्ये घातलं की बटाटा एकसारखं मीठ शोषून घेतो आणि एकसारखी मिठाची चव येते. आता आपण गरम तेलामध्ये 1/2 चमचा पाणी घातलं त्यामुळे ते तिथे थोडंसं तडतड होतं, बाहेर वगैरे उडत नाही. तरीही काळजीपूर्वक करावं, थोडंसं लांब उभं राहावं. तुम्हाला असं करायला जमणार नसेल, भीती वाटत असेल, तर मग तुम्ही बटाट्याचे चिप्स काढून घ्या आणि वरतून मीठ असं भुरभुरून घेतलं तरीही चालेल. पण या पद्धतीने तेलात असं थोडंसं मिठाचं पाणी घातलं की एकसारखं मीठ चिप्सला लागलं जातं. 4-5 मिनटामध्ये किंवा 3-4 मिनटामध्ये मस्त असे कुरकुरीत चिप्स तळले गेले एकसारख्या रंगावर, अगदी मार्केटसारखे दिसत आहे. चाळणीमध्ये काढून घेऊया आणि उरलेले चिप्ससुद्धा असेच आपण तळून घेणार आहोत. तर अगदी इन्स्टंट आहे, काहीच रात्रभर पाण्यामध्ये कट करून ठेवण्याची गरज नाही, खूप वेळा धुण्याची गरज नाही आहे किंवा वाफवण्याची वाळवण्याची काही गरज नाही आहे. आणि मार्केटमधून आपण एक पॅकेट आणतो त्यामध्ये 5-6 चिप्स असतात. एक पॅकेटच्या किमतीमध्ये इथे आपले ताटभर चिप्स तयार होतात. शेवटची बॅच तळली जाते तोपर्यंत जे 2 बटाटे उरले होते त्यांनाही पुसून घेतले आणि त्यांचे चिप्स कट करून घेतले. मी असे 2-2 बटाट्यांचे कट करून घेते आणि कट करायला काय अगदी 2 मिनटंसुद्धा लागत नाही. इथे पहा, सगळ्या 4 बटाट्यांचे चिप्स तयार करून झाले. यातले थोडेसे चिप्स घरात खाल्लेसुद्धा गेले, आवाज पाहू शकतात अगदी कुरकुरीत झाले. यांना गार होण्यासाठी बाजूला ठेवूया. तर उरलेले जे 4 बटाटे होते त्यांचे मी साल काढून घेतले, 1-2 वेळा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेले आहे. इथे एक जाड होलची किसणी घ्यायची, असे होल असणारी किसणी घ्यायची, कमीत कमी असे तरी असावे, खूप जास्त बारीक नको. आता सगळे बटाटे आपल्याला पाण्यामध्ये छान किसून घ्यायचे, तर किस लांबसडक पडावा म्हणून बटाटा आडवा धरायचा आणि एकसारखा खालीपर्यंत हात न्यायचा, म्हणजे छान लांबसडक किस असा आपला किसला जातो. 4 बटाटे आपण असेच पाण्यामध्ये किसून घेणार आहोत. तर किस आपल्याला तळायला थोडासा
वेळ लागतो किंवा थोडा थोडा केस तळावा लागतो, म्हणून आपण याला आधी पाण्यामध्ये किसून घेणार आहोत आणि पाणी निथळून एक 5 मिनटं याला वाळवणार आहोत. त्यानंतर आपण यापासून चिवडा तयार करणार आहोत. तर या पद्धतीने मी चारही बटाटे किसून घेते. इथे सुद्धा मी नवीनच बटाटा वापरलेला आहे. नवीन बटाटा मिळाला नाही तर मी सुरुवातीला जसं सांगितलं लाल साल असणारा जो एलआर पोटॅटो असतो तो तुम्ही वापरू शकता. तर इथे मी चारही बटाटे छान किसून घेतले पाण्यामध्ये. हे पाणी तुम्ही पाहू शकतात, आता तुम्हाला थोडंसं गढूळ दिसत असेल. आपण 1-2 वेळा याला स्वच्छ धुवून घेऊया आणि पाणी निथळून घेऊया. तर अख्खीच मी छान असा धुवून घेतला, थोडंसं पाणी निथळून घेतलं. आता एखाद्या कॉटनच्या कपड्यावर हा बटाट्याचा संपूर्ण किस काढून घ्यायचा, त्यानंतर हाताने त्याला थोडासा पसरट करायचा आणि एक 5 मिनटं आपल्याला याला वाळवून घ्यायचं आहे. तुम्ही फॅनखाली याला वाळवून घेतला तरीही चालेल. इथे मी काय करते, असा कपडावर पसरून घेते आणि वरतून परत एकदा कापड झाकते. 2 मिनटं तसंच झाकून ठेवते जेणेकरून कापडामध्ये संपूर्ण पाणी शोषलं जाईल, किस अजिबात ओला राहणार नाही. 2 मिनटांनंतर याला उघडून देईल आणि 3-4 मिनटं असाच सुकू देणार आहे. फॅनखाली 4-5 मिनटं सुकवून घेतला तरीही चालेल. बटाट्याचा किस छान असा वाळलेला आहे, संपूर्ण कोरडा करण्याची गरज नाही. पाहू शकतात अजिबात काळा पडला नाही आहे, मस्त मोकळा झालेला आहे. आता तेल कडकडीत गरम असावं, एक टाकून बघायचा. बघा किस लगेच आकार धरतो आणि व्यवस्थित पटकन तळला जातो आहे. तर गॅस मोठा ठेवायचा, तेल कडकडीत गरम असावं, हात थोडा वरतीच ठेवायचा आणि त्यामध्ये किस घालायचा. एका वेळेला खूप जास्त घालायचं नाही, थोडासाच घालायचा, कारण ते पाहू शकतात तेल असं वरती येतं, म्हणून हातसुद्धा वरतीच ठेवायचा. मोठ्या आचेवर उलटून पलटून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. तर बटाट्याचं चिप्ससुद्धा तुम्हाला हवे तर तुम्ही या पद्धतीने करू शकतात. म्हणजे चिप्स कट करून स्वच्छ धुवून कापडावर संपूर्ण कोरडे करून मग तळून घेतले तरीही चालेल. तर आता मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत आपण हा किस तळून घेतलेला आहे. एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊया, जास्त लालसर होऊ द्यायचा नाही, पटकन हा तळला जातो. तर उरलेला संपूर्ण बटाट्याचा किस मी याच पद्धतीने तळून घेते. तळताना फक्त काळजी घ्यायची की तेल चांगलं गरम असावं, हात थोडा वरतीच ठेवायचा आणि किस थोडा थोडा घालायचा, जास्त घालायचा नाही. संपूर्ण बटाट्याचा किस मी तळून घेतला, चारही बटाट्यांचा. त्यानंतर मी 2-3 चमचे इतके शेंगदाणे घेतलेले आहे आणि शेंगदाणेसुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे. यासोबत तुम्हाला हवं तर तुम्ही हिरव्या मिरचीचे कापसुद्धा तळून घेऊ शकतात. पण हिरवी मिरची जर तळणार असाल तर ती अगदी कोरडी होईपर्यंत तळायची, कारण हिरव्या मिरचीमध्ये थोडं जरी मॉइश्चर राहिलं तर मग चिवडा नरम पडू शकतो. माझ्याकडे असणारी हिरवी मिरची खूप तिखट होती म्हणून मी तळून घेतलेली नाही. इथे आपला हा बटाट्याचा तळलेला किस, त्यावर तळलेले शेंगदाणे, अगदी थोडंसं मीठ घालायचं, जास्त मीठ लागत नाही, मस्त असं टॉस करून घ्यायचं. त्यानंतर हा चिवडा थोडासा गोडसर छान लागतो म्हणून 1.5 टीस्पून मी इथे पिठी साखर घालते आणि हलक्या हाताने एकजीव करायचं. आता मी इथे हिरवी मिरची वापरली नाही आहे म्हणून फक्त 1/4 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते आणि मस्त असं एकजीव करते. हा बटाट्याच्या किसचा चिवडा अप्रतिम लागतो. तुम्ही या महाशिवरात्रीला या पद्धतीने बटाट्याचा किसचा चिवडा आणि बटाट्याचे वेफर्स घरीच तयार करा. आवाज तुम्ही पाहिलेला आहे, अगदी कुरकुरीत आहे आणि हा चिवडा खायला खूप छान लागतो. माझी तर महाशिवरात्रीची तयारी झालेली आहे मंडळी. तुम्हीसुद्धा महाशिवरात्रीसाठी आत्ताच हा बटाट्याचा चिवडा आणि चिप्स नक्की ट्राय करा, बनवून ठेवा. म्हणजे उपवासाच्या दिवशी तुम्हाला टेन्शनच नाही, खाऊन बघूया. अगदी कुरकुरीत झालेले आहे, मार्केटपेक्षाही छान. आणि चिवडा तर मला फार आवडला, घरात सगळ्यांना खूप आवडला. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.